लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। त्या दिवशी घनश्याम नाईकनी जे आरोप लावले की हे सीनियर साहेबांवर आम्हाला काम करायला देत नाही, हे सगळे आरोप चुकीचे आहे, दिशाभूल करणारी आहे। मालवाहतूक कामगार मंडळाने जे पोलीस सुरक्षा पद दिले आहे, हे माथाडी नियमांचा पालन न करता बेकायदेशीर आदेश ते दिली आहे। त्याच्यामुळे आम्ही आमचे बरोबर जे युनियनचे सभासद जे आहे ते बाहेर झाले। त्या दिवशी ते 150 ते 200 लोकांना घेऊन आले, बोलले आम्हाला मालवाहतूक कामगार मंडळाने आदेश दिले आहे काम करायला, तुम्ही तिथे आम्ही आदेशाप्रमाणे तुम्ही जावा। आम्ही बोललो आमच्याकडे साईन सर्व्हिस या आस्थापनाने काम दिली आहे, 25 रुपयाचे चेक दिली आहे, तरी त्या लोकांनी तिथे वाद करायला लागले। तुम्ही पाहिजे तर CCTV फुटेज पण बघू शकतात। त्यानंतर सिनियर साहेबांनी आम्हाला सगळ्यांना बोलून घेतले, त्यांनी सगळ्यांची पत्र बघितली, कोणाकडे ऑर्डर आहे, त्यानंतर सांगितले की तुमचे 2 मंडळाची वाद आहे, तुम्ही कामगार आयुक्तकडे जावा आणि निर्णय घेऊया, तरी तुम्ही काम करा, तिथे मालकचे माणूस काम करणार। आम्ही काम करतासुद्धा आम्ही बाहेर झालो आहे, आता हे अन्याय नाही तर काय? ते शिवसेनाचे नाव घेतात, आमचे पण शिवसेनाचे प्रणित युनियन आहे, हे पण शिवसैनिक आहे, पण फक्त उद्धव साहेबांना हे दिशाभूल करणारी फक्त दाखवतात आहे। त्यामध्ये काहीतरी जे ऑर्डर काढले आहे त्यामध्ये जे अधिकारी आहे त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे। आम्ही स्वतः एक पत्र दिले की 7 दिवसात आत या विषयावर डिसिजन नाही घेणार तर आम्ही तीव्र आंदोलन करणार, ह्याची सर्व अधिकाऱ्यांना आम्ही पत्र दिलेली आहे। मान्य श्री अरविंद सावंत साहेब जी आहे ते आमचे सरचिटणीस, त्यांच्याशी बोलणार आणि नंतर तिथे आपले विषय मांडणार, नंतर आम्ही घेऊया। पण हे विषय आता कामगार आयुक्तकडे, ते कामगार आयुक्त डिसिजन घेणार की कोण काम करणार कोण नाही काम करणार, हे 2 मंडळाचे वाद झालं। माल वाहतूकचा नियम काय सांगतो, त्याच्या ट्रान्सपोर्टचे बिझनेस पाहिजे आणि लॉजिस्टिकचा, साईन्स सर्व्हिसचा ट्रान्सपोर्टचा लॉजिस्टिकचा बिझनेस आहे का, हे दिशाभूल करणारी ऑर्डर आहे। तिथे ऑलरेडी मेटल बोर्डात साईन्स सर्व्हिस रजिस्टर आहे, तर आम्ही मेटल बोर्डात 25 रुपयाचे चेक टाकले, हे असं ऑर्डर करतात आणि जे ओरिजिनल माथाडे त्यांना बाहेर काढतात आणि पैसे घेतात, हे कन्फर्म झालं आहे ऑर्डरप्रमाणे। आमचं असं मत आहे की ते अधिकारीवर कारवाई करायला पाहिजे, त्यांनी चुकीने जे ऑर्डर दिले आहे, दिशाभूल करणारी जी ऑर्डर दिली आहे, या विषयावर आम्ही माझे सरचिटणीस मनीष कोटियन अरविंद सावंतकडे जाणार आणि उदय साहेबांकडे बसून ते या विषयावर चर्चा करून काहीतरी निर्णय घेणार हे विषय। PNM महाराष्ट्र माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना के 2 टोली साई सर्विस D42 नाम में 2002 से वहाँ पे काम कर रहे। ये दोनों टोली के कुछ सभासद मेरे संगठना के सभासद हैं, कुछ इनकी संगठना के सभासद हैं। वर्तमान में वहाँ साई सर्विस नाम का एक कंपनी है, ये जिसका बिजनेस गैरेज का है, वो उनके नेचर ऑफ बिजनेस से वो मेटल बोर्ड में माथाडी कायदे से बैठते हैं। अभी वर्तमान में वहाँ की परिस्थिति ऐसी है कि कुछ गुंडे प्रवृत्ति के लोग, जैसे इन्होंने अभी उल्लेख किया है कामगारों ने हमारे, इन लोगों ने जुलाई महीने में कंपनी के ऊपर दबाव डालने के लिए माथाडी कायदे का उल्लंघन करते हुए कुछ अधिकारियों को या तो दबाव दिया गया है या तो कुछ पैसे दिए गए हैं, उनकी भ्रष्टाचार इसमें दिखाई दे रही है उनके काम से। 7/7/2021 को एक विजिट होती है, 14/7/2021 को एक विजिट होती है कंपनी के अंदर, 29/7/2021 को एक विजिट, ऐसी लगातार 3 विजिट हो रही है। 3 विजिट में 2 विजिट में टोली दिखाते हैं 25-50 ट्रांसपोर्ट बोर्ड की, ट्रांसपोर्ट बोर्ड के 4-4, 5-5 इंस्पेक्टर वहाँ जाते हैं। उसके बाद 29/7 को दिखाते हैं 32-11, ऐसे 2 टोली का वाद वहाँ पे दिखा रहे। पहले तो ट्रांसपोर्ट बोर्ड खुद क्लियर करे कि कौन सी टोली वहाँ पे काम कर रही है, दूसरी बात वो मालिक अभी तक रजिस्टर हुआ नहीं है, उसके बावजूद वहाँ के कार्मिक अधिकारी अचानक 20 अगस्त 2021 को एक पुलिस प्रोटेक्शन लेटर निकालते हैं, किसके नाम पे? तुरबे पुलिस स्टेशन के नाम पे, 32/11 टोली को सुरक्षा दो, जबकि उस पर राजेंद्र मोहाड़ कार्मिक अधिकारी मालवाहतूक कामगार मंडल के सिग्नेचर द्वारा ये कायदे में माथाड़ी नहीं है, विदाउट मालिक रजिस्ट्रेशन कैसे निकाल रहे, कौन से कायदे से माथाड़ी के निकाल रहे, ये हमें समझ में नहीं आ रहा है। फिर हमने वहाँ पे बताया कि इस पत्र में ना तो मालिक को रिमार्क किया गया है और ना ही माथाड़ी कायदा में ऐसा दिख रहा है हमें, ये पत्र बोगस या किसी प्रकार से गलती हुई है कहीं पे। तो अचानक से फिर उसी माथाड़ी कामगार मंडल मालवाहतूक कामगार मंडल के सचिव द्वारा 26 अगस्त 2021 को फिर से दूसरा पुलिस प्रोटेक्शन लेटर निकाला जाता है, यानी 2-2, 3-3 दिन पे ये 32/11 टोली के लिए इतना फास्ट काम किया जा रहा है। और दूसरी तरफ जो हमारे सभासद टोली कामगार हैं आत्माराम शिंदे वगैरह, इनके लिए 2002 से अभी तक न्याय नहीं मिल रहा है इनको, ये कहाँ का माथाड़ी कायदा और किस प्रकार का कायदा है, इसके ऊपर मैं
मालवाहतुक कामगार मंडल के अधिकारी जिन्हों भी जो भी लोग इसमें लिप्त हैं, चाहे उन्होंने भ्रष्टाचार किया या दबाव के अंतर्गत किया, उनके ऊपर मैं कड़ी कार्रवाई करने की मांगनी करता हूँ। और मेरा ऐसा आरोप है कि तत्काल उन्हें पहले सस्पेंड किया जाए, इंक्वायरी करके निलंबन किया जाए और आत्माराम शिंदे को न्याय दिया जाए, उनके हक का काम दिया जाए। मैं कामगार आयुक्त माननीय जाधव साहब से निवेदन करता हूँ, कामगार सह आयुक्त मैडम लोखंडे जी से निवेदन करता हूँ कि इस चीज़ का 7 दिन के अंदर तुरंत D42 में जो जूनी टोली है जिनका अधिकार लगता है माथाड़ी कायदे के हिसाब से, उनको तत्काल उनके काम को दिया जाए, उनका घर चला जाए, इस टोली के उसका अधिकार मिले और जो भी माथाड़ी मंडल में ऐसे भ्रष्टाचार चल रहे उसकी इंक्वायरी लगाकर ऐसे अधिकारियों को तुरंत बर्खास्त किया जाए। और दूसरी बात, मैं एक छोटा सा निवेदन आप लोगों के द्वारा करना चाहता हूँ, इस माथाड़ी कामगार मंडल के द्वारा जो पत्र इस प्रकार से निकलते हैं उसमें पुलिस प्रशासन की दिशा भूल होती है। आज विरोधियों ने तुर्बे पुलिस स्टेशन के माननीय राजेंद्र आव्वार साहब के ऊपर आक्षेप किया है, किसी प्रकार का चिकल फेंक किया है, मैं उस पर ज़्यादा नहीं बोलूँगा, लेकिन ये गलत है। वो तो कायदा सुव्यवस्था बनाने के लिए हमारे कामगार को और सामने के भी दोनों जन को ये बताए कि भाई आप रुक जाइए, माथाड़ी कामगार मंडल जिसको एक जन को आदेश देगा वो काम करे, तब तक आप दिक्कत मत यहाँ पे कायदा सुव्यवस्था भंग मत करिए, वाद मत करिए, और मालिक का भी काम चले उसे भी तकलीफ ना हो। इसके बीच का उन्होंने रास्ता निकाले और विरोधक उनके ऊपर चिकल फेंक कर रहे और दबाव डाल रहे, तो ऐसा काम नहीं होना चाहिए। आम्ही सीनियरला बसून ते चर्चा करणार या विषयावर, कामगारांनी स्वतः लिहिले की आम्ही बसणार आहे, त्यांच्या पाठिंबा आम्हाला द्यायची आहे की ते आपण सीनियरला, आम्ही युनियन चालवतो ना, यांना न्याय पाहिला पाहिजे। हे पण शिवसेना बोलते ना, शिवसेनाचं हे आम्ही स्वतः त्यांना उद्धव साहेब ठाकरेकडे घेऊन जाणार की हे शिवसैनिक ना, विचारा त्यांना, त्यांच्या गावाखाली जेव्हा विचारा, इथे विचारा, तुर्वेला राहिला आहे ते, मुंबईला नाही, जे समोरची जी टोळी आहे ते मुंबईत काम करते, ते मुंबईत कार्यरत करे, हे लोक तुर्वेची आहे ना, त्यांना न्याय भेटायला पाहिजे की नाही। आज स्थानिक लोकांना पहिले काम ना आज असणार की शिवसेनाच्या स्टाईलमध्ये, पण आम्ही आमच्या सिनियरला चर्चा करणार, ते जे दिशाभूल करत आहे शिवसेना माननीय उद्धव साहेब ठाकरे यांना, त्यांना आम्ही कळवणार की हे बघाय कसं करताय ते, काय तुमचे दिशाभूल करताय, तुम्ही या विषयावर डिसिजन घ्या आणि न्याय घ्या, आम्हाला द्या। आणि 2002 पासून मी अमर वायर रोप्स D42 या ठिकाणी आतापर्यंत काम करतो आहे। 2 वर्षामध्ये बरेच असे हे आले, पण संघर्ष करत आलो आहे, पण आतापर्यंत मला न्याय मिळालेला नाही आहे। आता साई सर्व्हिस आलेली आहे, ते साई सर्व्हिसनं मला सगळं लिगल कागदपत्री सगळं पत्रव्यवहार दिलेलं आहे, कामसुद्धा दिलेलं आहे, परंतु समोरचे जे ऑपोजिट आहेत ते शिवसेनेचे नाव सांगतायत। आम्हीसुद्धा मराठी आहोत, आम्हीसुद्धा शिवसैनिक बाळासाहेबांचे आहोत, आम्ही सगळा पत्रव्यवहार सगळ्या कामगार आयुक्त आमचे असतील, मंडळाचे निरीक्षक असतील, सगळ्यांना पत्रव्यवहार करून आम्ही गेल्या 2018 आम्ही अजून आमची 24 लाख रुपये मजुरीसुद्धा बाकी आहे, आम्ही मंडळाला कागदपत्री कळवलेले आहे, आमच्या अण्णासाहेबांनी कायदा काढलेला आहे, त्या कायद्याची तरतूद आजपर्यंत ह्या 10-15 वर्षामध्ये होत नाही आहे। सगळे हे गुंड लोक, गुंड प्रवृत्तीची लोक माथाडी कामगारांना भयंकर त्रास देत आहेत। आपली कुठली युनियन आहे आणि आता सद्यस्थिती काय आहे तिकडची? आता सद्यस्थिती साहेब हा करोना आहे, आणि सद्यस्थिती अशी आहे की आम्ही काम करून आमची मजुरीसुद्धा आज 50 लाख रुपये मजुरीसुद्धा आमची तिथं मंडळामध्ये मालकाकडे बाकी आहे, त्याची मंडळांना अजून दखल घेतलेली नाही। आम्ही मंत्र्यांपर्यंत, कामगार मंत्र्यापर्यंत त्याचे अहवाल सादर केलेले आहेत, कोणीही कुठलाही पेपर आजपर्यंत उचललेला नाही आणि आजपर्यंत आम्हाला न्याय दिलेला नाही। आता आमची अशी वेळ आहे की आम्हाला आत्महत्येशिवाय पर्याय उरलेला नाही।